उत्तर महाराष्ट्राची माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्यात जिल्हास्तरीय मालकांच्या आढावा बैठका घेत आहेत. त्याच्यामध्ये प्रकल्पांचा विषय असेल, MSEBचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, तत्सम जे काही अडचणीचे विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाते आहे. आणि वेळेवरच त्या ठिकाणी जे प्रश्न सुटू शकतात त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे सचिव आलेले आहेत, त्यांना आदेश देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि बऱ्याच प्रश्न जागेवरच सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. मला तरी वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर ही 30व्या दिवशी ही जी बैठक होते आहे ही फक्त नाशिक डिव्हिजनची नसून वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये बैठक होते आहे आणि त्याच्यामधून जे स्थानिक प्रश्न आहे जे आपण सभागृहामध्ये मांडण्यापेक्षा इथे मांडल्यानंतर त्वरित सुटत आहे, त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या कामांना याची चालना मिळणार आहे. जळगावचे आता पद्मालय धरणाचा विषय होता, त्यामध्ये मागणी केली गेली होती की पद्मालय धरणाला काही प्रमाणामध्ये पैसे लागणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव शहरामध्ये एक महिलांचं हॉस्पिटल उभं राहणार होतं, त्याच्याकरता जागेचा आणि इतर गोष्टीचा जो अभाव होता तो विषय जागेवरच सुटला आहे. अशा पद्धतीचे विविध जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जळगावच्या रस्त्यांचा प्रश्न होता की समांतर रस्त्याला पैसे देण्यात यावे, असे विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्न जागेवर सुटण्याचा प्रयत्न झाला आहे. एवढंच नव्हे तर चोपडा तालुक्यासारख्या एक आदिवासी तालुक्यामध्ये 132 KV केंद्र उभं राहावं MSEBचं हे आमदार लताताई सोनवणे यांनी मागणी केल्यानंतर तो प्रश्न जागेवर सुटण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीमध्ये ST Shiro Tribe यांच्याकरता धुळे इथे एक वेगळं व्हॅलिडिटीचं कार्यालय असावं आणि तिथे अधिकारी देण्यात यावा, त्याची कारवाई 15 दिवसाच्या आत करण्यात येईल अशा पद्धतीचा करण्यात आला आहे. मला तरी वाटतं 100 मागण्या जरी इथं झाल्या असतील त्याच्यातून कमीत कमी 50 मागण्या या जागेवर सुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. सरकारचा हा प्रयत्न निश्चितपणाने लोकप्रतिनिधीला आणि जनतेला दिलासा देणार आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रश्न नसतील त्यामुळे ते आले नाही. यांची सत्ता आहे त्यांच्याच मतदारसंघामध्ये प्रश्न असला असं नाही आहे. लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघात ही कायम समस्या असते. आज एक रस्ता करा, लोक दुसरा मागणार तिसरा मागणार, त्यामुळे समस्या जोपर्यंत जग आहे तोपर्यंत समस्या आहे. समस्या ह्या सुटूच शकत नाही, पण जितक्या सुटता येतील त्या मागण्याचं काम आणि ते कर्तव्य आणि ते लोकांनी दिलेली जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते. वाढीव मागणी ही उद्या होणार आहे, कारण की अर्थमंत्री उद्या येत असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे ती मागणी केली. शेवटी आता त्यांचा तो विषय आहे, आता येणं आवश्यक होतं पण आता त्यांचा विषय असल्यामुळे आपण काय सांगणार. जामनेर जे आहेत.